नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहवासामध्ये चालू असलेली ही ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळा आणि यामधील आजची ही पूर्णाहुती आत्ताच या ठिकाणी ओवी गेलेली आहे। साई खडियाचे बाहुले चालविल्या सूत्राचे नि चाले। आत्ताची जी शेवटची आहुती आहे यामध्ये सर्वांना थोड्या वेळा तुमच्या जशा मागे पुढे झाल्या तसे आमच्याही मागे पुढे झालेले आहेत आणि काही वक्त्यांना आत्ता चालू असतानाच ऐकत असताना त्या ठिकाणी ओव्या दिल्या गेलेल्या आहेत। तेव्हा आलेली सेवा या ठिकाणी ज्ञानोबरायांची एक सेवा म्हणून आपण या ठिकाणी करत आहोत। ज्ञानोबरायांचा जो स्वभाव आहे हा या ओव्यामधून प्रगट होत आहे। वैकुंठवासी गुरुवरे घोले बाबा सांगायचे, गीता सांगत असताना ज्ञानोबरायांनी तत्वज्ञान सांगितलंय, पण ज्ञानोबरायांची स्वतंत्र प्रतिभा पाहिजे असेल, ज्ञानोबरायांचा स्वभाव पाहायचा असेल तर ज्ञानोबरायांच्या अवांतर ओव्या तुम्ही पहा। ज्ञानोबरायांचं सगळंच चांगलं आहे। एरवी लौकिक दृष्टीमध्ये लौकिकामध्ये आपण जर पाहिलं, माझ्यासारखा एखादा वक्ता जेव्हा बोलतो, माझ्यासारखा मुद्दा मी म्हणतोय कारण सगळे तसे नसतात बरं का, त्यावेळेस तो ठरवून बोलत असतो, त्याने त्याचं चिंतन केलेलं असतं काय बोलायचं आहे, त्यामुळे बोलताना आपल्याला मनुष्य ओळखू येईलच सांगता येत नाही। खूप चांगला बोलतो, समाजामध्ये आम्ही गेल्यानंतर लोक कीर्तन ऐकतात, म्हणतात काय महाराज तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर आम्हाला वैराग्य निर्माण झालं। महाराजांना माहिती असतं आपलं वैराग्य किती आहे। अहो तुमची आमच्यावर कृपा झाली, आम्ही त्यांना म्हणत असतो तुमच्यावर कृपा झाली, आमची आमच्यावर कधी कृपा होते काय माहिती। तेव्हा विषयावर बोलत असताना अवांतर आपण बोलत नाही, त्यामुळे विषयावर बोलत असताना मनुष्याची खरी पारख होईलच सांगता येत नाही। त्याचा स्वभाव काय, त्याचं वागणं कसं, त्याचं बोलणं कसं, ते नंतर व्यवहार करत असताना बाहेर गेल्यानंतर। तेव्हा ज्ञानोबराय आता बाहेर आलेले आहेत ज्ञानेश्वरीतून गीतेतून, आणि बाहेर आल्यानंतर मग ज्ञानोबरायांचा स्वभाव कसा आहे पहा। ज्ञानोबरायांचं सर्वच गोड आहे, गीतेवरचं व्याख्यान तर गोड आहेच आहे, परंतु बाहेर बोलत असताना सुद्धा नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा। काय ज्ञानोबरायांची गुरुनिष्ठा आहे, समाधीच्या प्रसंगामध्ये आपल्याला सांगायला वेळ नाही। भगवान परमात्म्याच्या नेत्रातून असुरूच्या धारा लागल्या, सगळं जग ज्या देवाकरता रडते तो देवच रडायला लागला। नवे नवे शेवटी देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया। निवृत्तीनाथ महाराज हाताला धरून निघाले, कधीही प्रवृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ महाराज, आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यामध्ये सुद्धा धारा लागल्या। मग मात्र देवाला आश्चर्य वाटलं, भगवान परमात्मा म्हणाला निवृत्तीनाथ महाराज तुम्ही। तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांच्या मुखातले शब्द आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचा स्वभाव मी तुम्हाला काय सांगू, लोक जे प्रिय होत असतात स्वभावाने प्रिय होत असतात बरं का, केवळ बोलण्याने प्रिय होतील सांगता येत नाही। भगवान परमात्मा म्हणतात अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले। ज्ञानेश्वर महाराजांनी माझी कधी अवज्ञा केली नाही, गुरु शिष्य पण काय असावं याचा एक आदर्श ज्ञानोबरायांनी सिद्धीला नेला असं गुरुंनी म्हणावं। कृपा जी असते ही मागून मिळत नाही, माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणून कृपा येत नसते। आपला स्वभाव, आपलं आचरण, आपलं चालणं बोलणं वागणं हे पाहिल्यानंतर साधू संत फक्त आपल्याकडे पाहतात आणि पाहिलं की त्यांच्या कृपा येतेच, पण ही कृपा आचरणाने येत असते। तेव्हा ज्ञानोबरायांचा स्वभाव लीनता काय आहे, काय सुंदर वर्णन केलंय ज्ञानोबरायांनी, मी हे सगळं केलंय
म्हणजे माझं काहीच सामर्थ्य नाही, तुमच्या संतांचं, तुम्ही संत आहात, तुमचं सामर्थ्य आहे, आमच्या निवृत्तीनाथ महाराजांचं हे सामर्थ्य आहे, हे सगळं सांगतात ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात, ओहळे हेच करावे जे गंगेचे अंग ठाकावे, मग गंगा जरी नोहावे तै तो काय करी. ओहळाने काय करायचं? एकच करायचं. ओहळाला स्वतंत्रपणे समुद्राला जाता येत नाही. गावाच्या मागचा जो ओहळा असतो स्वतंत्रपणे गंगेला जाऊ शकतो का? तो जाऊ शकत नाही, त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य नाही, त्याच्याकडे तेवढं पाणी नाही. मग त्या ओहळाने काय करायचं? त्याने गंगेचा आश्रय करायचा. गावाच्या समोरून चाललेली जी गंगा आहे ती समुद्राकडे चाललेली आहे, नाही आपल्याला जाता येत ना, मग आपण काय करायचं? त्या गंगेमध्ये जायचं. तुकोबाराय म्हणतात, सरिता ओहळ ओघा गंगे मिळून झाल्या गंगा. ओहळ जो असतो, आपण सगळे ओहळ आहोत, आपल्याकडे एवढं सामर्थ्य नाही की आपण एकदम परमात्म्यापर्यंत पोहोचू, आपण काय करायचं? हे साधू संत आहेत, ह्या गंगा आहेत, आपण आपली चित्तवृत्ती त्यांच्या चित्तवृत्तीला मिळवायची फक्त. आपण सुद्धा त्या समुद्रापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मग गंगा जरी नोहावे तै तो काय करी. ओहळ त्या ठिकाणी गंगेत गेला आणि जर गंगा झाला नाही, मग त्याने काय करेल? दुसरं काय करेल तो? त्याच्या हातात तेवढंच आहे, फक्त गंगेमध्ये जायचं. म्हणून भाग्य योगे बहुवे तुम्हा संतांचे मी पाये, पातलो आता केला आहे उणे जगी. म्हणून भाग्य योगे बहुवे, सगळ्यात मोठं भाग्य जर कोणतं असेल, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तुम्हा संतांचे मी पाय, भाग्याच्या योगाने संतांचे पाय पातलो, आता केल आहे उणे जगी. आता मला जगामध्ये काय कमी शिल्लक राहणार आहे? संतांची एकदा भेट झाली की मनुष्य परिपूर्ण होऊ शकतो. म्हणून आता माझ्या जीवनामध्ये उणं काही राहणार नाही, भाग्याचा माझ्या उदय झाला आणि तुमची प्राप्ती झालेली आहे. अहो जी माझे नि स्वामी, मज संत जोडून तुम्ही, दिधले ते सर तेने सर्व कामे परिपूर्ण झालो. अहो जी माझे नि स्वामी, माझ्या स्वामींनी फार मोठी माझ्यावर कृपा केली. काय कृपा केली? मज संत जोडून तुम्ही दिधले ती, तुमच्या सारख्या संतांना माझ्या सद्गुरूंनी माझ्या स्वामींनी जोडून दिलंय. म्हणजे तुमच्या सारख्या संतांची भेट करून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या स्वाधीन मला केलंय आणि म्हणून तेने सर्व कामे परिपूर्ण झालो. माझ्या सर्व काही इच्छा आहेत त्या परिपूर्ण झालेल्या आहेत. या ठिकाणी यवावीमध्ये स्वामी महाराजांचं नाव आलेलं आहे, स्वामी शब्द आलाय. विनोदाने गुरुवर हे बाबा सांगत असतात, ज्ञानेश्वरीमध्ये जोग महाराज आलेले आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये टिळकांचं नाव आलेलं आहे. हा प्रसंग असे तुझची जोगा, जोग महाराज आलेले आहेत आणि श्रोते वक्ते मुख्य टिळका, श्रोते मुख्य टिळका, हे टिळक टिळक महाराज आलेले आहेत. तातलिया जगा कारणे, हा एक मिनिट, हा अहो जी माझी स्वामी मज सा, हा ते झाली होई. पुढची होई पहा, पहा पा माते तुम्हा सांगडे, माहेर तेने सुरवाडे, ग्रंथाची आळी आडे सिद्धी गेले. पहा पा माते तुम्हा सांगडे, पहा बघा, माते म्हणजे मला, तुम्हा सांगडे म्हणजे तुमच्यासारखे, माहेर तेने सुरवाडे तुमच्यासारखं माहेर मला प्राप्त झालं आणि तेने सुरवाडे म्हणजे त्या माहेराच्या अनुकूलतेमुळे. ज्ञानोबरांची ओळी गेलेली आहे, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हायशी. आणि म्हणून ग्रंथाचे आडीआडे सिद्धी गेले, तुमच्यासारखं श्रीमंत माहेर, सगळी अनुकूलता. श्रीमंत माहेर म्हणजे समोर बसलेले जे संत आहेत, हे संत श्रीमंत आहेत. आता ज्ञानोबरांच्या पुढे बसलेले संत कोणते कोणते आहेत? निवृत्तीनाथ महाराज आहेत, बाकीचे सगळे श्रोते आहेत. आणि कोणती श्रीमंती आहे त्यांच्याकडे? योगाची संपदा, त्याग आणि शांती ही श्रीमंती आहे आणि अवधानाची श्रीमंती आहे. वक्ता जो बोलत असतो, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन, त्यांच्या अवधानाच्या चाऱ्यावर वक्ता बोलत असतो. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या मुखातून हा ग्रंथ बाहेर पडला ना, माझं काहीच नाही. हा सगळा तुमच्या अवधानाचा चारा आहे, तुमचं अवधान माझ्याकडे आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही बोललो.
वास्तविक पाहता गीता गीतेसारखा ग्रंथ त्याचा अर्थ सांगण्याकरता ही किती मोठी कठीण गोष्ट आहे ते पुढच्या ओळीमध्ये ज्ञानोबा आहेत, दोन तीन ओळ्यामध्ये सांगतात. जी कनकाचे निखळ ओ तू येईल भूमंडळ, चिंता रत्नी कुळाचळ निर्मो येती. जी कनकाचे निखळ म्हणजे शुद्ध सोन्याने संपूर्ण भूमंडळ त्या ठिकाणी ओतलं जाऊ शकेल, म्हणजे भूमंडळ तयार करता येईल सोन्याने. चिंता रत्नी कुळाचळ निर्मूळ येते, चिंतामणीच्या द्वारे कुळाचळ म्हणजे पर्वत, पर्वत तयार करता येतील. महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे, सोन्याचे पर्वत करविती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय अनेक उपाय हा जेथे उपाय न चलती. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, तुकोबाराय म्हणतात हे सगळं करता येईल, अवघे रान रान रानोमाळ कल्पतरू सगळं करता येईल, पण तरी सुद्धा परिया दुर्लभ विठोबाचे पाय. त्याप्रमाणे या गीतेचा अर्थ करणं किती अशक्य आहे. सोन्याची त्या ठिकाणी भूमी तयार करता येईल, चिंतामणीचे पर्वत तयार करता येईल, निर्माण करता येतील, आणखीन काय काय करता येईल. साता ही ओ सागराते सोपे भरिता अमृते, दुवाडनो हे तारांते चंद्र करिता. साता ही सागराते हो सागराते सोपे भरिता अमृते, सगळ्या समुद्राला अमृताने भरता येईल. दुवाडनो हे तारांते चंद्र करिता, तारखा ज्या आहेत चांदण्या ज्या आहेत त्या चांदण्याला सुद्धा आपल्याला चंद्र करता येईल. हे सगळं शक्य कोटीतलं आहे. आणखीन काय काय करता येईल. कल्पतरूंची आराम लाविता नाही विषम, परिगीतार्थाचे वर्म निवडू नये. कल्पतरूचे आराम म्हणजे उद्यान बगीचे लावता येतील, लाविता नाही विषम, कोणती अडचण येणार नाही तिथे. परिगीतार्थाचे वर्म निवडू नये, पण गीतार्थ आणि त्याचं नेमकं वर्म स्पष्ट करून सांगणं हे एवढं सोपं काम नाही. कारण वैकुंठवासी परमपूज्य गुरुवरे मामांनी प्रस्तावनेमध्ये असं लिहिलंय, गीता सगळ्या शास्त्रकारांची गीतेवर भाष्य आहेत, सगळ्या सांप्रदायिक लोकांची गीतेवर भाष्य आहेत. मामांनी त्या ठिकाणी असं लिहिलंय, जशी एखादी देवाची प्रतिमा आपण पाहतो, उदाहरणार्थ ज्ञानोबारायांची प्रतिमा आपल्या समोर ठेवली, प्रत्येक पाहणाऱ्याला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज माझ्याकडेच पाहतात, म्हणजे फोटो आपल्याकडेच पाहतो असं दिसतं, अशी ती रचना असते. तसं प्रत्येक सांप्रदायिक लोक जे आहेत त्यांना असं वाटतं गीता आमचीच आहे, ज्ञानेश्वरी आमच्या करताच आहे. कर्म मार्गाचे साधक असतील ते म्हणतात अहो ज्ञानेश्वरीमध्ये फक्त कर्मच सांगितले. योग मार्गाचे साधक असतील ते म्हणतात ज्ञानेश्वरींना फक्त आठ सहावा अध्याय योगच सांगितलेला आहे. भक्ती मार्गाचे साधक असतील उपासना मार्ग ते म्हणतात नाही ज्ञानेश्वरीमध्ये उपासनाच सांगितलेली आहे. म्हणजे सर्वांना प्रिय व्हावा असा ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिला. जरी ज्ञान मुख्य प्रतिपाद्य विषय ज्ञान हाच आहे ज्ञानेश्वरीचा, तरी सुद्धा सर्वांना घेऊन चालणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. सगळ्या संप्रदायातल्या लोकांना असं वाटावं की ज्ञानेश्वरी आमची आई आहे, आमची आहे ज्ञानेश्वरी, असा ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना केलेली आहे. तेव्हा कारण आणि म्हणून नेमकं गीतार्थाचं वर्म स्पष्ट करून दाखवणं तसं पाहायला गेलं तर ते सोपं काम नाही. तो मी एकू सर्व मुका बोलो नि मराठिया भाका, करी डोळे तरी लोका घेवो ये ऐसे जे. तो मी एक सर्व मुका, एकू सर्व मुका, बघा ज्ञानोबाराय स्वतःला मुका म्हणवितात. पाठीमागे ओळी गेली एरवी तरी मी मूर्ख म्हणवतात, मूर्ख म्हणवतात. स्वतःच्या ठिकाणी असलेली लीनता नम्रता ज्ञानोबाराय या ठिकाणी प्रगट करतात. गुरूंच्या समोर आम्ही कसे आहोत, तुमच्या समोर आम्ही कसे आहोत, तो मी एकू सर्व मुका. आणि असं असताना सुद्धा बोलो नि मराठी या भाका, मराठी भाषेमध्ये बोलून करी डोळे तरी लोका घेवो ये ऐसे जे. मराठी भाषेतून आम्ही हे तत्व गीतेचा अर्थ कसा सांगितला, करी डोळे तरी लोका घेवो ये ऐसे जे, डोळ्यांनी लोकांना हा अर्थ पाहता येईल. आमचे शरद महाराज म्हणत असत ना पाहिलं पाहिजे, सगळ्यांना हा अर्थ आपल्याला पाहता येईल, म्हणजे चिंतन करता करताच अनुभूतीला येईल असा त्या ठिकाणी हा अर्थ मी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. हा ग्रंथार्थ हा ग्रंथ सागरू एवढा,
उतरोनी पहिली कडा कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जो का। हा ग्रंथ सागरू एवढा एवढा मोठा हा ग्रंथ सागरू उतरोनी पहिला कडा आणि असा हा ग्रंथरूपी सागर उतरून मी पहिले तीराला गेलो म्हणजे हा ग्रंथरूपी सागर परिपूर्ण झाला। कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जो का आणि पहिले तीराला मी प्राप्त झालो आणि कीर्ती विजयाचा धेंडा म्हणजे कीर्ती विजयाचा ध्वज त्या ठिकाणी मी नाचवत आहे म्हणजे माझ्याकडून एवढा मोठा ग्रंथ परिपूर्ण झाला। हे कशामुळे झाला आहे? ज्ञानोबाऱ्यांना हे सगळं सांगायचं आहे की हे माझ्यामुळे झालेलं नाही, हे आपल्या सर्वांच्या कृपेमुळे झालं एवढंच सांगायचं आहे ज्ञानोबाऱ्यांना। गीतार्थाचा अवारू कलशेशी महामेरू रचुनी माझी श्री गुरु लिंगजे पूजी। आणि या गीतार्थाच्या आवारामध्ये गीता अर्थ हाच कोणी आवार पटांगण आणि आवारामध्ये कलशेशी महामेरू, कलशेशी म्हणजे हा शेवटचा जो अध्याय आहे हा कलश अध्याय 18वा अध्याय आणि हा 18वा अध्याय आणि अगोदरचे अध्याय हे सगळे जणू काही महामेरू आहेत। गीतार्थाच्या आवारामध्ये हा जणू काही महामेरूच त्या ठिकाणी मी उभा केला। रचुनी माझी श्रीगुरु लिंगजे पूजी आणि आता हा त्या ठिकाणी महामेरू पर्वत त्याची रचना तर झाली म्हणजे ज्ञानेश्वरीची रचना तर झाली आणि शेवटी या ठिकाणी आता त्या महामेरू पर्वतावर जसं शिवलिंग आहे आणि शिवालय आहे आणि त्या शिवलिंग लिंगाची पूजा केली जाते त्याप्रमाणे माझं शिवलिंग कोणतं? तर माझं शिवलिंग म्हणजे माझे श्रीगुरु आहेत, हेच शिवलिंग आहेत, त्यांची मी या ठिकाणी पूजा करत आहे। गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जेवाय ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा। गीता निष्कपट माय, आमची गीता जी आहे निष्कपट आहे, भोळी आहे गीता, भोळी म्हणजे निष्कपट। जसं भगवंताला भोळं म्हटलंय, संतांना सुद्धा भोळं म्हटलेलं आहे, भगवान शंकरांना भोळं म्हटलेलं आहे। भोळं म्हणजे काय? भोळं म्हणजे वावळत नाही बरं का, भोळा म्हणजे निष्कपट हो, ज्याचा अंतकर निष्कपट आहे तो भोळा आहे। गीता आमची निष्कपट माय आहे म्हणजे भोळी आहे। चुकोनी ताने हिंडे जे वाय, चुकून एखादा तान्हा मुलगा, अजान मुलगा, लहान बालक हो व्यर्थ जर त्या ठिकाणी हिंडत असेल तर ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा। ते म्हणतात आम्ही गीतेची लेकर आहोत आणि आमची आणि या गीतारूपी माऊलीची ताटातूट झालेली होती आणि चुकून आम्ही दुसरीकडेच भलतीकडेच भरकटत होतो, हिंडत होतो, पण तुमचं पुण्य, तुमच्यासारखे श्रोते आम्हाला भेटले, तुमच्यासारखे संत आम्हाला भेटले आणि आमची आणि आमच्या आईची भेट झाली। काही मुलाची आणि आईची भेट होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। एक उदाहरण ऐकलं होतं, एकाच मिनिटात सांगून जातो। मुलगा रडत होता बाजारामध्ये नाना प्रकारच्या खेळणी घेण्याकरता, वस्तू घेण्याकरता, आणि रडता रडता त्याच्या आईकडे काही ते पैसे नव्हते। शेजारचा एक मनुष्य ते पाहायचा, फार श्रीमंत होता, त्याला असं वाटायचं या मुलाला आपण घेऊन दिलं पाहिजे, पण आपण घेऊन दिलं त्याच्या आईला काय वाटेल? त्याही म्हणेल बाबा तुला कोणी शहाणपणा करायला सांगितला, म्हणून तो संकोचत होता। पण थोड्या वेळाने काय झालं, त्या बाजारामध्ये एवढी मोठी गर्दी झाली, त्या गर्दीमध्ये त्या मुलाची आणि त्या आईची तुटातूट झाली, मुलाची आणि आईची काय झाली, ताटातूट झाली। तो मुलगा मोठ्या मोठ्याने रडायला लागला, पण तो जो मनुष्य होता त्याचं लक्ष होतं त्या मुलाकडे, त्याला तो मुलगा आवडलेला होता। तो मुलाबरोबर गेला आणि मुलाबरोबर गेल्यानंतर त्या रडणाऱ्या मुलाला सांगितलं, बाळा मी मगाच्यापासून पाहतोय अमुक वस्तू घेण्याकरता, खेळणं घेण्याकरता तू रडत होतास, मी तुझ्याकरता हे खेळणं आणलेलं आहे, हे खेळणं तू घे। असं खेळणं घे म्हटल्यानंतर तो मुलगा काय म्हटला, आता मला खेळणं नको म्हणे, आता मला कोण पाहिजे, माझी आई पाहिजे। माझी आई जर असेल तर मला हे खेळणं उपयोगाचं आहे, आता माझी आई नाही ना, मला हे खेळणं आहे नको, काहीच नको, मला पहिली आई आणून दे। तशी गीता ही आपली आई आहे आणि आईची आणि आपली ताटातूट झालेली होती, पण संतांची आपल्यावर कृपा झाली, माऊलीचीच आपल्यावर कृपा झाली, गुरुवर यांची आपल्यावर कृपा झाली आणि आपली झालेली जी ताटातूट आहे ती त्यांच्या पुण्याने त्या ठिकाणी पुन्हा आपलं मिलन झालेलं आहे, म्हणजे आई आपल्याला भेटलेली आहे। आता आपण आईला सोडायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं। तुम्हा सज्जनांचे केले आकळुनी जी मी बोले, ज्ञानदेव म्हणे थेकुले तैसे नोहे। तुम्हा सज्जनांचे केले, मी जे सगळं बोललोय ना तुम्हा सज्जनांचे केले, तुम्ही सज्जनांनी मला जो उपदेश केलाय, तुम्ही सज्जनांनी मला जे शिकवलंय, संतांनी मला जे सांगितलंय तेच मी केलंय, ग्रंथाच्या रूपाने मी माझं स्वतःचं काय केलंय?
तुम्हा सज्जनांचे केले, तुम्हा सज्जनांचे आकळूनही केले, म्हणजे तुमच्याकडून जे आकलन मला झालं ते मी केलं आणि तेच जी मी बोले आणि तेच मी बोलतो. ज्ञानदेव म्हणे थेकुले तैसे नोहे, म्हणजे मी जे बोलतोय ते कदाचित थोडं असेल पण तुमचं पुण्य मात्र तेवढं थोडं नाही. तुम्ही मला जे सांगितलेलं ज्ञान आहे तेव काय थोडं नाही, ते मात्र आगाध आहे, त्यातलंच मी काय थोडंफार बोललेलो आहे. काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा गाविला जोहा. काय बहु बोलो सकळा, आता सर्वच कुठं मी सांगत बसू. शेवटचं एक सांगतो, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. तुम्ही हा ग्रंथसिद्धीचा सोहळा मला दाविला, तुमच्या कृपेने हा माझ्याकडून ग्रंथसिद्धीला गेला आणि या रूपाने मेळविलो जन्मफळा. जणू काय जन्माचं जे फळ आहे, जन्माची जी परमसिद्धी आहे, जन्माचे जे सार्थक आहे, तेच मला या ग्रंथसिद्धीच्या रूपाने प्राप्त झालेलं आहे. मिया जैस जैशिया आशा, केला तुमचा भरवसा, ते पुरवणी जी बहुवसा आणलो सुखा. मिया म्हणजे माझ्याकडून, जैस जैशिया आशा, ज्या ज्या आशेने केला तुमचा भरवसा, मी त्या ठिकाणी तुमच्यावर भरोसा ठेवला, तुमच्यावर विश्वास ठेवला. संतांचे पायी हा माझा विश्वास, या निमित्ताने त्या ठिकाणी मी विश्वास ठेवला. ते पुरवणी जी बहु असा आणलो सुखा, आणि ज्या ज्या आशा मी ठेवल्या होत्या, की त्या ठिकाणी ज्ञानोबरांची आशा कोणती, गीतेवर ज्ञानेश्वरी सारखं त्या ठिकाणी व्याख्यान करायचं ही आशा, तेव्हा संतांच्या ठिकाणी एवढीच आशा ठेवली, परंतु संतांनी कृपा करून ते पुरवणी जी बहु असा ती आशा तर पुरवली, आणखीन भरपूर आशा पुरवल्या. अमृतानुभव करून घेतला, हरिपाठ करून घेतला, आणलो सुखा, आणि मला सुखरूप करून त्या ठिकाणी तुम्ही टाकलं, असा साधू संतांचा स्वभाव आहे. हे सगळं संतांच्या कृपेचं वैभव आहे. अशीच संतांची कृपा आपल्या सर्वांवर राहावी, अशी संतांच्याच चरणी आपण प्रार्थना करून या ठिकाणी थांबूया.